झालं या ऑफिसमध्ये कुठल्याच गोष्टीचं नियोजन नाही, कोण अधिकारी तिथे वेळेवर येत नाही, शेतकऱ्यांचे हाल होत आहे. तर ऑल इंडिया नगर समाज महासंघ यांच्या वतीने आम्ही त्या ऑफिसला एक निवेदन सादर केलेलं आहे. त्या निवेदनाचा मुद्दे याप्रमाणे आहेत की भूमिलेख अभिधी कायद्यानुसार कामकाज होत नाही, अर्जदारा सारखे हेलपाटे मारावे लागतात, परगावरून जबाबदार व पदसिद्ध अधिकारी कार्यालयात उपस्थित नसतात, वेळेवर उपस्थित कोणच नाही, दप्तर जिरंग आहे, कायद्यानुसार कारवाई करावी, दप्तर जिरंग आहे, दप्तर गुन्हागडा आहे, कुठे ठेवले सापडत नाही, असं सरळ उत्तर देतात लोका. त्या ठिकाणी किती अधिकारी उपस्थित असतात, किती वेळा येतात, कोणत्या वेळेस जातात, चहा प्यायच्या नादानं जे दोन दोन तास बाहेर फिरतात बसतात, तर त्या ठिकाणी एक CCTV कॅमेरे बसवले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणलं तर तिथं स्तंभ, की कुठला कर्मचारी किती वाजता आले, काय आले, किती वाजता गेले, असं एक स्तंभची व्यवस्था तिथं झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अल्टर रजिस्टर, कोण कुठं झालं, कुठे जेवायला गेलाय बाहेर, कुठं पार्टी करायला गेलाय, कोण शेतकऱ्यांचा असं मी करतो कसं करतो, तिथं दगड लावतो, तुमच्या मनाप्रमाणे मी तुमची मोजणी करून देतो, असं म्हणून ती पार्टीला सुद्धा बाहेर जातो. नंतर म्हणलं तर तक्रार आपण ज्याला देतो तिथं तक्रार निवारण जे काय प्रकार असतो तो माहिती अधिकार अपील असे अधिकारी आपण नेमलेला, त्या नेमलेल्या अधिकाऱ्याचं तिथं नाव सुद्धा नाही किंवा पत्ता नाही किंवा फोन नाही. नंतर तिथं अधिकारी एक असा नेमला पाहिजे की कायदा अधिकारी नेमला पाहिजे, एका अधिकाऱ्यावर 3-3 तालुक्याचा कारभार होतात, म्हणजे तिकडच्या लोकांना सांगतात मोहळला गेलो, मोहळचे लोक विचारलं तर मोहळचे म्हणतात तिकडे कोरडवड्याला गेलो, माड्याला गेलो, असं गुडवाडीची उत्तर देतात, म्हणजे कुठंच त्यांचे नसतात. नंतर म्हणलं तर इथले दप्तर जे आहे इथं बाहेर आणतात जेरॉक्स काढायसाठी, एखाद्याला त्याचा कुठला तरी जुना उतारा पाहिजे, गोपनीय जे वस्तू ठेवलेले असतात ते इथं ती सरळ एक हातात घेऊन येतात, असं बॅग झाल्याकर इथं सुद्धा एखादी वस्तू घालवू शकते. तर आमची अशी मागणी आहे की तिथले स्वतंत्र एक जेरॉक्स मशीन उपलब्ध व्हावी अशी आमची विनंती. जर त्यांनी ह्या तक्रारीचं निवारण एक 10-15 दिवसाचा आम्ही कालावधी दिलेला आहे, 23 तारखेच्या आज जर त्यांनी नाही केलं तर आम्ही त्यांच्या गेट समोर घंटानाद आंदोलन करण्याचा आम्ही विचार दिला. याची प्रती तहसीलदार साहेब यांना भी दिलेली आहे, पुरी निरीक्षक साहेब PS आहे यांना सुद्धा दिलेली आहे त्यांच्या माहितीसाठी. नंतर विधानसभा मोहोळ तालुका राष्ट्रवादीचे आपले आमदार त्यांना सुद्धा माहितीसाठी आम्ही त्यांना पाठवत आहोत. तरी 15 दिवसाच्या त्यांनी त्यांच्यामध्ये सुधारणा करावी अशी आमची विनंती आहे.